या पृथ्वीवर अनेक प्राणी पक्षी आहेत. काही असे आहे की ज्यांचा अजून शोध देखील लागला नसेल, मात्र प्रत्येक पक्ष्याची एक वेगळी खासियत आहे. असाच एक पक्षी आहे ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. या पक्ष्याचे नाव आहे सारंग. या पक्ष्याला सारस देखील म्हटले जाते. हा जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी म्हणूनही ओळखला जातो. या पक्ष्याच्या 60 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तरपणे. सारंग पक्षी हा जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी आहे. हा पक्षी क्रौंच नावाच्या रूपात देखील ओळखला जातो. जगातील सर्वात मोठा पक्षी असण्या व्यतिरिक्त या पक्ष्याच्या काही इतर वैशिष्ट्यांना विशेष महत्व आहे. उत्तर प्रदेशमध्ये हे पक्षी प्रामुख्याने आढळतात. तसेच गंगा नदीच्या आणि भारताच्या उत्तर आणि उत्तर पूर्वेच्या इतर भागांमध्ये जलमय हवामान असलेल्या भागात ते पाहिले जाऊ शकतात. भारतात असणारे पक्षी हे कायमचे भारतातच राहतात आणि त्याच भौगोलिक क्षेत्रात राहण्यास प्राधान्य देतात. सारस पक्ष्याचे स्वतःचे सांस्कृतिक महत्व देखील आहे. रामायणाच्या ग्रंथात पहिल्या कवितेमध्ये सारस पक्ष्यांना महत्व दिले गेले आहे. सारस पक्ष्यांचे एक विशेष महत्व आहे की हे पक्षी कायम आपल्या जोडीदाराला सोबत घेऊनच फिरतात आणि जीवनात आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यास दुसरा पक्षी देखील आपले प्राण जोडीदाराच्या मिठीतच सोडतो. याच कारणामुळे या पक्ष्याला सती पक्षी देखील म्हणतात. एवढे प्रेम असते त्यांचे आपल्या जोडीदाराविषयी. एकाच्या मृत्यूनंतर दुसराही आपला जीव देतो. हा पक्षी त्याच्या जीवनकाळात एकच जोडीदार बनवतो. मानव या पक्ष्याकडून खूप काही शिकू शकतो. त्यांचे समर्पण अप्रतिम आहे. हा भारतातील एकमेव बिगर स्थलांतरित पक्षी आहे. यात आणखी काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ते इतर पक्ष्यांपेक्षा वेगळे आहेत. तज्ज्ञांच्या मते उभे असताना त्यांची उंची सुमारे 156 सेंटीमीटर असते, म्हणजेच 5.2 फूट. ते मोकळ्या पाणथळ प्रदेशात राहणे पसंत करतात. खाण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते मुळे, कंद, कीटक आपला आहार बनवतात. साधारणपणे मादी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यांच्या पिल्लांना जन्म देते. तर ही होती सारंग पक्ष्याबद्दल काही वैशिष्ट्ये. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.